नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MCQ टेस्ट नंबर 10 चर्चा करणार आहोत। ही टेस्ट विज्ञान 2 आधारित आहे। जर अजूनपर्यंत तुम्ही ही फ्री टेस्ट दिली नसेल तर त्या टेस्टची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ही टेस्ट देऊ शकता। तर बघा, इथे पहिला प्रश्न काय आहे। स्त्रीभ्रूणाच्या जन्मावेळी तिच्या अंडाशयात - अंडपेशी असतात। तर ह्याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे 2-4 दशलक्ष, म्हणून ऑप्शन सीची आपण निवड करायची आहे। दुसरा प्रश्न आहे, गर्भाशय रोपणक्षम नसल्यास - हे प्रजननाचे आधुनिक तंत्रज्ञान आहे। तर इथे जो ऑप्शन आहे तो आहे भाडोत्री मातृत्व म्हणजे सरोगसी। चला आता तिसरा प्रश्न पाहूयात। भ्रूणाचे रोपण या अवयवामध्ये होते, तर ह्याचं उत्तर आहे गर्भाशय। त्यानंतर चौथा प्रश्न, मानवी शुक्रपेशींची निर्मिती - होते, ह्याचं उत्तर आहे ऋषण, म्हणून ऑप्शन ए आपण सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर पाचवा प्रश्न, गर्भवती माता आपल्या मुलाला - या अवयवातून अन्न पुरवठा करतात, ह्याचं उत्तर आहे अपरा, म्हणून ऑप्शन बीची आपण निवड करायची आहे। त्यानंतर सहावा प्रश्न, - अपत्ये एकाच युग्मनजापासून तयार होतात। इथे जे उत्तर आहे ते आहे एक युग्मजी जुळे, म्हणून ऑप्शन बी सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर सातवा प्रश्न, पराकोशातील कोष्टकांमध्ये - विभाजनाने पराकण तयार होतात। तर इथे उत्तर आहे अर्धसूत्री, म्हणून ऑप्शन ए सिलेक्ट करायचा। त्यानंतर आठवा प्रश्न, अलैंगिक प्रजननात पेशीचे विभाजन - पद्धतीने होते, इथे उत्तर आहे सूत्री विभाजन। त्यानंतर नववा प्रश्न, पॅरामेशियनचे विभाजन - पद्धतीने होते, याचं उत्तर आडवे विभाजन आहे, म्हणून ऑप्शन ए सिलेक्ट करायचा। आणि आता दहावा शेवटचा प्रश्न जो आहे, अर्धगुणसूत्री विभाजनात गुणसूत्रांचे संख्या - होते, तर इथे उत्तर आहे निम्मी, म्हणून ऑप्शन सी सिलेक्ट करायचा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपली ही टेस्ट कंप्लीट झालेली आहे। जर अजूनपर्यंत तुम्ही ही टेस्ट दिली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ही टेस्ट देऊ शकता। तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।